त्यामुळे इथल्या महिलांना परत लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना खूप वणवण जाऊन लांब जाऊन शौचालयाला जावं लागतं. त्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या, त्या शौचालय रस्त्यावर करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली. महाराष्ट्र नगर टेनंट असोसिएशन परिसरात प्रलंबित विकास कामे होत नसल्यानं या विरोधात रहिवाशांच्या वतीने स्थानिक प्रशासनाच्या विरोधात खंडोबा मंदिर समोर महाराष्ट्र नगर मानखुर्द या ठिकाणी तीव्र बेमुदत आंदोलन करण्यात आले. हे जन आंदोलन पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते. हे आंदोलन 23 ऑगस्ट रोजी पार पडले. यावेळी स्थानिक नागरिकांनी अनेक प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्याचबरोबर उपलब्ध प्रश्नांची गांभीर्याने दखल न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं देखील यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले, आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रशासन या मागण्या मान्य करतं की नाही हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आज तुम्ही बघू शकता इथे महाराष्ट्र नगर परिसरातली सर्व रहिवासी एकत्र झालेले आहेत. नोकरीला पण गेलेले नाही आहेत. आज महिला म्हणा पुरुष म्हणा आमच्या इथले कोणीही कामावर गेलेलं नाही आहे, ऑफिसमध्ये गेलेलं नाही आहे. कारण समस्या एवढी मोठी आहे. शौचालयाचा विषय जो आहे महाराष्ट्र नगर टेनर असोसिएशन परिसरमधला मोरेश्वरचा इथला जो शौचालय आहे, गेले 6 महिने झालेत त्यांनी महानगरपालिकेने तोडलेला आहे. तर त्याच्यावर पर्याय म्हणून कोणतीच गोष्ट केलेली नाही आहे की जिथे रहिवासी दुसऱ्या ठिकाणी पर्याय म्हणून जातील. डायरेक्ट C1 कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करून तो मोरेश्वर साईडला जो टॉयलेट आहे तो तोडलेला आहे. आणि त्याच्यामुळे नागरिकांचे एवढे हाल होत आहेत की सकाळी मुलं 6 शाळेत जायला निघाली तरी पण तिथे लेट होत आहे, गर्दी होते. तिथे प्रशासनाने पर्याय म्हणून 2-3 टॉयलेट दिले आहेत. तिथे पण त्या टॉयलेटमध्ये तिथे त्या स्थानिकांना पुरेसं पाणी नाही आहे, तर आमच्या लोकांना तिथे काय मिळणार. आज मुख्यमंत्री बोलत आहेत, मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे, पण आज महाराष्ट्र नगर मोरेश्वरच्या त्यांच्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या, त्या आज शौचालय रस्त्यावर करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पण मुख्यमंत्र्यांना पण आम्ही हे लेटर दिलेलं आहे. दुसरा विषय आहे तिथे महाराष्ट्र नगर टेनन असोसिएशनच्या परिसरात पाणी भरतं. तुम्हाला सांगू पावसाळ्यात आज कित्येक वर्ष हा प्रॉब्लेम आहे. महानगरपालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. आम्ही स्वतः मी जाऊन साहेबांना भेटून पण हे लोक दुर्लक्ष करत आहेत. पाणी कंबरभर भरतं तिथे आणि प्रत्येक चाळीमध्ये लाईटच्या ढिके आहेत त्या पाण्यामध्ये जातात. मग त्यावेळेस कंबरभर पाणी असतं लोकांच्या घरात आणि त्या लाईट बंद करायला लागतात. तिथे करंट येण्याचं पण शक्यता असते, जीवितहानी होण्याची शक्यता असते. कंबरभर पाण्यामध्ये लाईट बंद करून लोक विना अन्न पाण्याशिवाय राहत आहेत. आज ही परिस्थिती आहे, प्रशासनाची बात लक्ष देत नाही आहे. आणि हा आज लोकांचा आहे ना ज्या सहनशक्तीचा उद्रेक झालेला आहे. प्रशासनाने आज नेहमी आश्वासन देतं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पण या विषयावर कित्येक वेळा आंदोलन घेतलेली आहे, पण त्यांनी एक लेखी स्वरूपात देतात. आम्ही तुमचं सगळं पूर्ण करू, तुमच्या ज्या मागण्या पूर्ण होतील. पण हे सगळं महानगरपालिकेने लोकांना मूर्ख समजलेलं आहे. आताही महानगरपालिका जागी झाली नाही तर ह्याच्यापेक्षा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आज पर्याय म्हणून काही दिलेलं नाही आहे शौचालयाचे विषय. आता तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच सबवे आहे, सबवेमध्ये जाऊन बघा. नेहमी आम्ही आंदोलनं केली किंवा त्याचा पाठपुरावा केला तर तेवढ्यापुरती आहे ना. जसं भिंतीला खड्डा पडल्यावर जसं सिमेंट लावतो आपण, तसं नेहमी इथे येतात, सिमेंटचा लेप लावतात आणि परत 4 दिवसांनी तेच होतं. आज जीवितहानी पण होऊ शकते, नेहमी ऍक्सिडेंट तिथे होत असतात. इमर्जन्सी आली कसं माणूस गाडी घेऊन बाहेर जाईल. ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या शासनाने, अजून पाण्याची पण समस्या आहे. मेट्रोसाठी पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र नगरमधील लोकांना पाणी पुरवठा पुरेसा होत नाही आहे. पाण्याचा टायमिंग नसतो, जिथे उंच भाग आहे तिथे पुरेसं पाणी पोहोचत नाही आहे. ह्या सगळे दखल महाराष्ट्र महानगरपालिकेने घ्यायला हवी, घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्र नगरची रहिवासी रस्त्यावर उतरतील. आता बस झालं, लोकांना मूर्ख समजणं सोडून द्या. आम्ही आमच्या हक्कासाठी लढायला तयार आहोत, याची दखल महानगरपालिकेने घ्यावी एवढीच विनंती करते. जशी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी आणली, तसं महिलांसाठी सुरक्षा योजना पण आणावी. आज तुम्ही मी हे पण एक निषेध करते महाराष्ट्र टेनन असोसिएशनतर्फे की जर बदलापूरमध्ये झालं, उरणमध्ये अत्याचार झाला, ह्या सगळ्या गोष्टीचं मानखुर्द मध्ये पण झालं, ह्या गोष्टीचं महाराष्ट्र नगर टेनन असोसिएशनतर्फे आम्ही निषेध करतो.
ज्या कोवळ्या कळ्या आहेत त्या उमलण्या आधीच कोमेजून टाकणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, नाहीतर गोळ्या घाला. हे आम्ही महाराष्ट्र नगर टेनर असोसिएशनच्या रहिवाशी महिला सगळ्यां मिळून सांगतो की ह्या नराधमांना फाशी झाली पाहिजे. एवढंच बोलते, महानगरपालिकेने आमच्या समस्यांची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देऊन काम चालू करावं. नुसतं लेखी देऊन आम्ही ऐकणार नाही, ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करू. आता आम्ही रस्त्याच्या साईडला बसलोय, उद्या आम्हाला 15 दिवसांनी रस्त्यावर यायला लावू नका, एवढीच विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिका ही नावाजलेली आहे. असताना देखील मुंबईसारख्या एंट्री पॉईंटच्या इथे महाराष्ट्रनगर वस्तीला असताना देखील आज महाराष्ट्रमध्ये लोकांना वॉटर मीटर गटर आणि टॉयलेटसाठी इथे भांडावं लागत असेल तिकडे खूप मोठी शोकांतिका आहे. या महाराष्ट्रातल्या नालाबाई लोकांसाठी तसेच इथे इतर जे असतील सुविधा आहेत त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माणतर्फे देखील खूप वेळा आंदोलन करण्यात आले. त्यावेळी देखील आम्हाला लेखी असाल तो आमच्या तोंडाला पाणी पोचण्यात आलेली. तरी यावेळी महाराष्ट्र टेनर असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलं आहे. त्यामध्ये इतर राजकीय पक्ष च्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण देखील महाराष्ट्र टेनर असोसिएशनला पाठिंबा दिला आहे. या मागण्या आजच्या मागण्या जर या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन महानगरपालिकेत घुसून ही लोक करतील याची महानगरपालिकेने नोंद घेतली. आणि सर्व या असोसिएशनचे रहिवाशी यांच्या वतीने आज या ठिकाणी महानगरपालिका एम पुरो वॉर्ड गोवंडी याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आज या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. आंदोलन घ्यायचं कारण हे आहे की गेल्या 8 वर्षापासून कित्येक प्रश्न प्रलंबित आहे, जे नाला कटिंगपासून आहे, शौचालय आहे, रस्ते आहे, घनकचरा वगैरे प्रश्न आहे. गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्र नगर टेनर असोसिएशनमध्ये लोक राहतात, ज्या ठिकाणावरून महाराष्ट्र नगरची सुरुवात झाली त्या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून लोकांच्या प्रत्येक पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी घुसतं, कमरेतकं पाणी असतं. म्हणजे असे कित्येक प्रश्न आहेत जे महानगरपालिकेने आजपर्यंत त्यावरती काम केलं नाही, एक एक प्रश्न आज त्यांनी सोडवलेला नाही. तो राग हा रहिवाशीच्या मनात होता आणि त्याचा रोष आज या ठिकाणी बाहेर निघालेला आहे. म्हणून त्या रहिवाशांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज जन आंदोलन घेतलेलं आहे. आजच आत्ताच आम्हाला 1-10 मिनिटांपूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही शिष्टमंडळ तिकडे या, आपण चर्चा करू. म्हणलं आम्हाला चर्चा नाही, आम्हाला काम पाहिजे. आणि ते काम हे 8 दिवसांमध्ये जर त्यांनी पूर्ण केलं नाही, चालू केलं नाही, तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये कार्यालयाच्या आतमध्ये बसून आम्ही या ठिकाणी जन आंदोलन करणार आहोत असं आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे. आणि हे सगळं त्यांनी ऐकल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी स्टॉप करत आहे. परंतु ज्या पद्धतीने महानगरपालिकेचे अधिकारी इथल्या राहणाऱ्या रहिवाशांचा छळ करतात, मानसिक शारीरिक छळ करतात, तर त्याचा आम्ही निषेध करतो. आणि या ठिकाणी हे आंदोलन थांबलं नाही, हे आंदोलन पुढे अजून उग्र होईल. जर या जर समस्येचा जर निवारा झाला नाही तर ह्या आंदोलन अजून उग्र होईल, एवढं या ठिकाणी थांबतो. आणि जनादेश न्यूजने आणि पुढे भारत न्यूजने या ठिकाणी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि या ठिकाणी हे आंदोलन शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम सदर न्यूज चॅनल करत आहे. त्याबद्दल आम्ही या न्यूज चॅनलचं पण आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. असो की महाराष्ट्रनगर असो, पूर्ण जनतेला महानगरपालिका आणि प्रशासनाने वेठीस धरलेला आहे. कारण की ज्या रहिवाशांच्या मूलभूत गरजा आहेत त्या जर पूर्ण होत नसतील तर त्या पुढच्या जो आपण डिजिटल इंडिया म्हणतोय तो कधी पूर्ण होणार. मूलभूत गरजा आज बघितलं तर पाणी, स्वच्छता, रस्ते, शौचालय हे जे मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा आतापर्यंत महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे. वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार परत त्यांचा पाठपुरावा करून देखील त्यांनी आतापर्यंत कुठल्याही गोष्टीची दखल घेतली नाही. फक्त म्हणजे आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं प्रत्येक वेळी आणि त्याबाबत कुठलीही आतापर्यंत त्यांनी पर्याय व्यवस्था दिली नाही. शौचालयाची परिस्थिती अशी आहे की शौचालय कधी पण ते पडून तिथे जीवितहानी होऊ शकते आणि जे शौचालय त्यांनी पाडलेलं आहे त्या ठिकाणी कुठलाही पर्याय दिला नाही. यामुळे इथल्या महिलांना परत लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना खूप वनवण जाऊन लांब जाऊन शौचालयाला जावं लागतं. त्यातच अजून दुसरा पाण्याचा प्रश्न आहे. पाणी देखील अस्वच्छ स्वरूपात येत आहे, त्यानंतर तो कमी दाबाचा येत आहे. मेट्रो प्रकल्प इथं उभारला गेल्यामुळे विकासाच्या नावाखाली मेट्रो उभारलं गेलं पण ते विकास करत असताना इथं स्थानिक लोकांना किती त्रास होतो हे महाराष्ट्र प्रशासनाने कधीच बघितलं नाही. तो विकासाला तर पाणी पुरवठा दिला आणि इथे महाराष्ट्र नगर टेनर असं महाराष्ट्र नगरमधील जे रहिवासी आहेत त्यांना पाणी पुरवठा कमी होत आहे.
आज बघितलं तर 12-12, 1-1 वाजेपर्यंत बसून लोक ताटकळत राहून पाणी भरतात आणि तेही एका म्हणजे मोटर लावल्याशिवाय पाणी देत नाही, तो एक मोठा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर अंडरग्राऊंडचा एक प्रश्न आहे. अंडरग्राऊंडमध्ये बघितलं तर भुयारी मार्गात कितीतरी अपघात होत असतात, बाईकमधून रिक्षामधून लोक पडतात आणि त्याच्यामुळे मोठी उद्या जीवितहानी होऊ शकते. त्यानंतर इथे ड्रग्स आणि अंमली पदार्थ खुलेआम विकले जातात, त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे, याचाही सरकारने विचार केला पाहिजे. तरी मी इथे उपस्थित सर्वांच्या वतीने आणि महाराष्ट्र नगरच्या तमाम जनतेच्या वतीने प्रशासनाचं एक म्हणजे आवाहन करत आहोत की जर आज आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ह्यापेक्षाही पुढे जाऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, रस्ता रोको केलं जाईल, महानगरपालिकेमध्ये चिखलशेटो आंदोलन करण्यात येईल. अशा प्रकारे लोक रस्त्यावर उतरून जर आले तर मग त्यांना पळता होईल सोयी होणार नाही, याचं त्यांनी लक्षात घ्यावं.